मला असं वाटतं इन जनरलच महाविकास आघाडीला सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून ही एक चांगलं पाऊल असू शकेल. श्रीयुत आंबेडकर साहेब हे निश्चित प्रकारे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष विचाराच्या पार्टीजनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने त्याची एकत्र मोड बांधण्याचं काम मला वाटतं आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण साहेब असतील किंवा थोरात साहेब असतील, सगळ्यांनी करायला हवं. आंबेडकर साहेबांना एकत्र घेऊन काम केलं तर निश्चित प्रकारे स्वागतच आहे आणि ती निश्चित प्रकारे आनंदाचीच बाब आहे. नाही पण प्रकाश आंबेडकर यांची नेहमी काँग्रेसला विरोधच असतो वादात. मला असं वाटतं की शिवसेनेसोबत युती करायची इच्छा आहे. हे बघा, त्यांची तशी इच्छा असू दे किंवा काय, पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहावेत ही आमची इच्छा राहील. आमची इच्छा राहील की महाविकास आघाडी म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाविकास आघाडीचं घटक पक्ष म्हणून राहावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील आणि तसा समन्वय आणि तशा पद्धतीची विनंती करून महाविकास आघाडी अधिक घट्ट करण्याचं काम किंवा अधिक मोठी आणि बलशाली करण्याचं काम मला वाटतं करण्याच्या संदर्भातील पावलं ही सर्व नेते मंडळी टाकतील आणि टाकावी अशी आमची विनंती. शिवसेना बैठक घेऊन वेगळं मांडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला विश्वासात घेतोय? मला असं वाटतं की हा एक त्यांचा पहिला पाऊल आहे, पण महाविकास आघाडीच्या म्हणजे त्यांनी ठीक आहे ना शिवसेनेबरोबर त्यांनी एकत्र येण्याचं का निर्णय घेतला स्वागत आहे त्याच्या बाबतीत काही विषय नाही, पण पुढे महाविकास आघाडी एकत्र राहील असं आमच्यासारख्यांचं स्पष्ट मत आहे आणि तशा पद्धतीनं एकत्र राहण्याचे गरज निश्चित प्रकारे आहे.